Sapada Viruddha Kattai and Tantra Samna Sil Smarnika Patil 11 Sandap Viruddha Yatun Vijeta Mr. Kattai and Devi Sapada Madhe Match Zhali Hoti Bhau Sandap Chya Spardhet and Tyas Match Madhe Deepak Chaudhary Ya Dukhapat Zhali Hoti No ball eh? चला सुनील भाई नो नहीं है हरकत नहीं है एक डाउ है डिक्लेयर नहीं है फील्डर से काही नहीं है रबर बॉल मध्ये लक्षात घ्या 11 ही लावू शकता तुम्ही सिंगल ने खाते उघडले या वेळेस मात्र फुल टच चेंडू बघाचे भाऊ चौधरी यांचा इशारा काय देतोय चेंडू सीमा पलीकडे लाईन होतोय सचिनच्या बॅट मधून पहिला षटकार भावसन के साथ सात धावा धापल को दी लगले यंत्र सामना सिल पिस्से विरुद्ध मोटा गांव दोनों टीम से कैप्टन ने ऐसे टॉस सड़ी षटकार इतने यावेस मात्र बगासे चिड़ू बैकवर्ड्स को लेके दिशा ने ट्रैवल होते दोन धावा इथे वेगाने पूर्ण केले बघा तिसरी धाव पूर्ण होते का आणि ओवर थ्रोच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड होते तीन धावा मिळतात बघाचे श्रीपद भोईर होते इथे तीन धावा मिळालेत धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आज 40 प्लस संख्या धावसंख्या 10 रामपाडी सेकंड ला येतात एक वेगळी हेअरस्टाईल त्यांची आज बघायला मिळते तुम्हाला धोनी स्टाईल दोन धावा पूर्ण आल्यात बघा जर तिसरी धाव पूर्ण होते का आणि तिसरी धाव पूर्ण होते जर फेकी चांगली झाली असती तर सचिन उचित बाद झाले असते तीन धावा मिळाल्यात भाऊ धावा झाल्यात 13 चला मोठा गाव आणि पिसिवली कॅप्टन या टॉससाठी डॉट चेंडू जी समाप्त होते सुनील भाने गोलंदाजी चांगली करते हैं मतलब फील्डर जी साथ त्यांना मिळत नाही है 13 धावा झाल्यात सुनील राइट अ मोर द विकेट एक धाव अजून ऍड होईल सचिन पाटीलच्या खात्यात पहिल्या षटकाचा खेळ संपल्याने आज संघाची धावसंख्या आली बिनबाद 14 फलंदाजी भरपूर भाऊ खोलवर आहे आज या संघाची रवींद्र काळेंसारखा एक आक्रमक फलंदाज आहे सचिन काळे आहेत अनेक रेकॉर्ड सचिन काळे यांच्या नावावरती आहेत महेंद्र म्हात्रे सुद्धा ड्रिल करून बघतायत श्याम पाटील तर भाऊ रेडी मध्ये आहेत म्हणजे वाट ते बघतायत धावा कशा गतीने बनवायच्या हा त्यांचा प्रयत्न करेल श्याम पाटीलचं मला वाटतं जवळजवळ सकाळपासून चौथा सामना आहे तीन सामन्यात त्यांनी फिल्डिंग केली 14 धावा झाल्यात अडुली संघाच्या पहिल्या षटकात पण पाहिलं सुनील भाने यांनी 14 धावा खर्च केल्यात प्रवीण येतात दुसरा षटक घेऊन येतात प्रवीण यष्टरक्षक मात्र खराब आपल्याला पाहायला मिळतं अडुली संघाचं एक धाव अजून ऍड होईल धावसंख्या 15 आज संघाची प्रवीण चांगला चेंडू होता सुनील मामा तिथे मॅन फ्रॉम वाडेघर एक धाव मिळते मामा चार खेळाडू घेऊनच मॅच खेळले देवी सपाडा विरुद्ध धावसंख्या 16 वाईट सेशन होते
हातावरती नियंत्रण नाहीये प्रवीणच्या. धावसंख्या एकने पुढे सरकेल, धावा झाल्या 17. एसएससी ट्रॉफी ही तुम्ही पाहतायत, जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. ही स्पर्धा तुम्ही घरबसल्या सुद्धा पाहू शकता. हेमंत दरे यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा येत आहेत, युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतायत. आज संघाचे बिग सपोर्टर डॉट चेंडूची ते समाप्ती होते. प्रशांत हंकारे सुद्धा आलेत, त्यांचंही स्वागत या स्पर्धेत. सकाळपाड्याचे मेंबर एक धाव आहे, धाव संख्या 18. मोठा गावचे कॅप्टन यायचे, पीसीबीचे कॅप्टन आलेत. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळते, प्रचंड वेग होता प्रवीणकडे या चेंडू मागे. चांगलं इंस्ट्रक्शन आता मात्र पाहायला मिळते एसएनच्या मागे. राहुलबाई पाटील यांचा संघ तुम्ही पाहते, त्यांच्या गावचे खेळाडू यावेळेस मात्र पुढे सरकले होते. मात्र बघा, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. या षटकात प्रवीणने बघा फक्त 5 धावा दिल्या आहेत, त्यात एक वाईट सुद्धा आहे. पहिल्या षटकात 14 होते, या षटकात 5 धावा झाल्या, 19. तिसऱ्या षटक आता बघायचं, आडवली संघाकडनं कोण घेऊन येतोय. शरद येतात मला वाटतं. पुढची मॅच पीसीबी विरुद्ध मोठागाव, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. त्यानंतर काटी विरुद्ध देवीचा पाडा. पहिल्या मॅच मध्ये पिशवली संघाने 36 धावांचा बचाव केला होता. कोमल भोईरने अप्रतिम गोलंदाजी केली होती. शरदचा पहिला चेंडू फुल टॉस आणि चेंडू जाईल वाईडिश लॉंगांच्या दिशेने, वन बाउंस सीमापार चौकार. शरद आले तिसरे षटक घेऊन, धावसंख्या 23. धावा झाल्यात. फुलटॉस चेंडू होता शरद, मात्र वारंवार फुलटॉस चेंडू टाकतायत. 23 धावा झाल्यात, एक बेस्ट फिल्डर म्हणून शरदकडे पाहिलं जातं. चला मोठा गावचे कॅप्टन या लवकर, सकाळी थोडी आपण उशिरा आले होते. 23 धावा झाल्यात. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात नाहीये. एक धाव धावून घेतली जाते. संख्या 24. धावा झाल्यात. शरद राईट आर्म ओव्हर द विकेट, फुलटॉस चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. जमेल धावसंख्या 25. पहिल्या षटकात 14 धावा आल्या, त्यामध्ये त्यानंतर धावा येत नाहीयेत आजच्या संघाडी. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने, मात्र प्रवीण आहे तिथे. एकच जमेल धावसंख्या 26. एसएससी ट्रॉफी 2021 आयोजित तुम्हाला पाहायला मिळतोय. साई शिलार यांचे खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. आणि इथे फलंदाज राम पाटील धावतीच्या स्वरूपात बाद होत आहेत. षटक संपलेलं आहे. सव्वीस धावा झाल्यात, तीन षटकाच्या समाप्तीनंतर. अमोल येत आहेत नवीन फलंदाज. डिफेन्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये भाऊ तुम्हाला डिफेन्स क्रिकेट खेळून फायदा नाहीये, हाणामारी करावी लागते.
राजेश आहेत शेवटच्या षटक घेऊन. राजेश तीन षटकात 26. बघा सुनील भाणेने 14 धावा खर्च केला होत्या, आता त्यानंतर प्रवीणने खूप चांगला कम बॅक केला, आता बघा शरदने चांगली गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतो राजेशकडनं. धावांसाठी संघर्ष करावा लागतो आज या संघाला. 26 धावा झाल्यात, 40 प्लस म्हटल्यानंतर 35-40 तुम्हाला टार्गेट मनात ठेवावं लागेल. त्यावेळेस मात्र भरपूर उंच चेंडू गेलाय. दोन धावा इथे पूर्ण होत आहेत, तिसरी धाव पूर्ण होत आहे बघायचं आहे, आणि तीन धावा पूर्ण झाल्या आहेत. बघा थोडीशी काळजी घ्या, 40 प्लस खेळाडू घाई करू नका. धावसंख्या 29. वाईटचा इशारा आहे पंच भाऊ चौधरी यांचा, खूप सारी मेहनत करावी लागली या स्पर्धेमध्ये. 30 धावा झाल्यात, पंच थोडीशी चर्चा करतायत. स्क्वेअर लेगचे पंच सुनील आणि भाऊ चौधरी 30 धावा आहेत, बघा या चेंडूचा निर्णय काय येतोय. फलंदाज बात दोन पंच चर्चा करून मात्र डिसिजन देत आहेत. शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत असे सगळे धावसंख्या 30. महेंद्र म्हात्रे आलेत नवीन फलंदाज. केशव काळे यांच्याकडे प्रत्येक षटकाला 1000 रुपये आहेत महेंद्र म्हात्रेसाठी, प्रत्येक सिक्स साठी 1000. मामा येत आहेत, फक्त पंचांचा वाईटचा इशारा येतो. प्लस 1 दोन धावा मिळतील. धावसंख्या 32. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 32 धावा झाल्यात अजय संघाच्या. फलंदाज बाद होते, एकच धाव मिळेल. धावसंख्या 33. धावा झाल्यात, दोन चेंडू अजूनही बाकी आहेत पहिल्या सत्रातील. चला मोटागावचे कॅप्टन या टॉस साठी. मोटागाव रवींद्र येत आहेत, 33 धावा झाल्यात आजच्या संघाच्या. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. चला मोटागाव संघाच्या संघाने या टॉस साठी. इथे मात्र रवींद्रच्या बॅट मधून फटका चांगला आणि ते म्हणजे झेल ड्रॉप झालाय, आणि दोन धावा इथे पूर्ण झाल्यात. बघा दोन ने धावसंख्या पुढे सरकते, धावपळ करावा लागल्या. 35 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा सूचना करतोय, मोठागावचे कॅप्टन टॉस साठी यायचे. पीसीबीचे कॅप्टन आलेले 35 धावा झाल्यात आणि चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 36 चं टार्गेट आहे अडवली संघासमोर.
चला मोठा का सगळा संघ नाही की या लवकर नितीन मात्रे चला पिसोली आणि मोठा गाव कॅप्टन लवकर या अन्यथा ओव्हर कमी गेले आदिल 36 चा टार्गेट आहे 24 बॉल आणि 36 बघा पिसोली संघाने 36 धावांचा बचाव केला होता बघा आज संघ बचाव करेल का या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये बाळू पाडले यांच्याकडे नितीन पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आपण स्पर्धा पाहता एसएससी ट्रॉफी खंबालपाडा 40 प्लस संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली रबर बॉलची स्पर्धा तर विनंती करतोय मोठा संघाचे संघनायक आणि पिसवी संघाचे संघनायक टॉस साठी या बघा सातत्याने आम्ही तुम्हाला कॉल करतोय कारण ह्यासाठी की चार षटकांचा सामना आयोजकांना खेळवायचा आहे आज दिस संघाने आपण इथं 36 धावा उभारल्यात 37 धावांचं लक्ष 35 म्हणजे 36 धावांचं लक्ष तर चला पिसोली संघाचे संघनायक मोठा गाव संघाचे संघनायक सातत्याने कॉल करतोय तर मोठा गाव संघाचे संघनायक आले कॅप्टन आलेत तर पिसोली संघाचे संघनायक या टॉस साठी सुनील भाऊ या टॉस साठी गोविंद भोईर टॉस साठी या तर टॉस केला जातो आमचे साथी समालोचक नितीन काळेंच्या शुभ असते दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मोठा गाव विपक्ष पिसवली टॉस झालाय पिसवली संघाने टॉस जिंकलाय आणि डिसिजन पेंडिंग ठेवलाय तर सलामीची जोडी आडवली संघाची जरा 12वा खेळाडू पाठवून देतो आडवली संघ सुनील आणि प्रवीण जोडी सायकलला प्रवीण नो सायकला सुनील प्रवीण स्ट्रायकिंगलाय नोन सॅकला सुनील गेम ऑन प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर 36 धावांचं लक्ष 36 धावांचं लक्ष प्रल्हाद पहिला चेंडू या वेळेला आपण इथं पडल्यानंतर थोडासा चेंडूने उसी घेते पंच व्हाईटची खून करतायत अगोदर त्या धावीने खातं उघडलं जातं या वेळेला अडवली संघाचा अडवली संघ देखील खूप चांगला संघ आहे अडवली गाव म्हटलं तर लगेच राहुल भाई पाडील यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतो प्रल्हाद चेंडू पुन्हा एकदा टेकअप झाला कुठल्याच पण सूर्य गोलंदाजी म्हणता येणार नाही पण वाईट चिकून करतात या वेळेला पण बाउंसची वॉर्निंग देखील दिली जाते सगळ्या धावफळकाती आपण पाहू शकतो दोन प्रल्हाद हा चेंडू कोण साईडला पूल करायचा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो या वेळेला एक ने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता तीन धावा तुषार मोठे देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय आपण ही स्पर्धा पाहता एसएससी ट्रॉफी खंबालपाडा 40 प्लस आयोजित
रबर बॉलची भव्य दिव्य स्पर्धा, एक दिवसीय स्पर्धा, 12 संघ परफॉर्मन्स करताना दिसले आपल्याला. दुसऱ्या फेरीलानंतर सुरुवात होणारे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना अजदे विरुद्ध अडवली. चेंडू ऑन साईडला पूल केलाय, चेंडू हवे तर यावेला क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन मधनं त्याला बीट केलं, यावेला पायचा पंचांचा इशारा काय तो यावेला चेंडू अडवण्यात यश मिळवलंय. सचिन काळेंकडला थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि थोडस स्कीड देखील होत आहेत, हीच तर रबर बॉलची खासियत आहे. तीन धावांनी धावसंख्या 10 फलकादी 6 धावा. खरं असे दृश्य जेव्हा जेव्हा होतं तेव्हा केशव काळेन आपण बघते सचिनला नेहमी सपोर्ट करत असतात, बिग फॅन आहेत. मिडॉनला आता मिड ऑफ ला आहेत. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर सकला सुनील, हा चेंडू यावेळेला खोदून काढला चेंडू अभे ते राम आहेत, चूक झाली आहे. लॉंग ऑफला जेल सुटला जातोय, 105 जेल ड्रॉप होतोय. दोनने धावसंख्या वाढते. अडवली संघाची बिनबात आपण पाहू शकतो, यावेळेला 8 धावा आपण पाहू शकता. पुढे गोलंदाजी मार्फत प्रल्हाद चांगली गोलंदाजी करतो पण क्षेत्राशी 7 लावत नाही त्याला. साकेतला सुनील, प्रल्हाद तो सुनील राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली, किती चांगली गोलंदाजी बघा यावेळेला. क्षेत्ररक्षक राम पाटीलचं आपण बघते श्याम पाटीलचं कौतुक करेल. डॉट चेंडूची समाप्ती. प्रल्हाद तो सुनील, चेंडू खूप चांगला होता, बॅकफुटवर गेले ते कट करायचा होता चेंडूला. सुरेख गोलंदाजी. धावसंख्या फक्त आणि फक्त 8 करत 36 धावांचं लक्ष्य, 35 धावा केल्या आहेत. तर पहिल्या सामन्यात पिसोरी संघाने आपण इथं 36 धावांचं संरक्षण केलं होतं. बलाढ्य आपण इथं दातिवली फुटबॉल संघाला पराभूत केलं होतं. चेंडू सुरेख गोलंदाजी, काय गोलंदाजी केली बघा प्रल्हादने या षटकामध्ये, कारण दोन चेंडू वाईड देखील फेकले होते पण तरी देखील आपण इथं कम बॅक खूप चांगला आणि एक्स्ट्रा धावा देखील गेल्या त्या षटकात. सुरेख गोलंदाजी प्रल्हादच्या माध्यमातून. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतं यावेळेला. आता अजदे संघाच्या माध्यमातून कोण गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्यासाठी. महेंद्र म्हात्रे याला प्राचारण केलं जात आहे. एक अतिशय चांगला गोलंदाज, चांगलं षटक फेकावं लागणार ज्याप्रमाणे प्रल्हादने फेकलंय. तर प्रल्हादच्या षटकात आपण ते वाजवी षटक झालं असतं अजूनही, जर आपण त्या ओरथ्रोच्या माध्यमातून धावा आल्या नसत्या, वाईट नसते गेले तर. रवींद्रला आपण पाहू शकतो मिडॉनला, तटिया सर्कलमध्ये नितीन काळेन यांचे मोठे बंधुराज. तर महेंद्र 90 फीट रोड एनकडून साकेला प्रवीण. सुरेख गोलंदाजी, खूप चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळत आहे श्यामच्या माध्यमातून. डॉट चेंडूची समाप्ती. समीकरण बदलतं आता पुन्हा एकदा. येणारे 17 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. रबर बॉल स्पर्धा आपण पाहतो. SCC ट्रॉफी 2021 पर्व रबर बॉलची स्पर्धा, अतिशय चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. आज 12 संघापर्यंत वन डे फिनिश, 12 संघ खेळताना दिसत आहेत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना अजदे विपक्ष अडवली. चेंडू बॅकफुटवर गेलाय, स्क्वेअर कट केलाय क्षेत्ररक्षक आहे डिपिश पॉइंटला. दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. राजूला कव्हर यायला येणं फार गरजेचं आहे, कव्हर करणं फार गरजेचं आहे. दोनने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकाळते आपण पाहू शकता. दुहेरी अंकामध्ये 10 धाबा. तुषार मोठे देखील आम्हाला जॉईंट आहेत, त्यांचं देखील आम्ही शाब्दिक सिंहाने हार्दिक स्वागत करतोय. प्रशांत उर्फ बाला देखील सामना एन्जॉय करतायत. महेंद्र चेंडू उंच गेलाय, पायचा झेल होतं का यावेळेला. श्याम पाटील कडनं झेल ड्रॉप होतोय आणि झेलच्या स्वरूपात आपण इथं झेल ड्रॉप झाल्यानंतर दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. जीवतान मिळतंय, जिथे फलंदाज बाद झाला तिथे दोन धावा मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे अजय संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आपण येतोय. पिस्तोली संघाने टॉस जिंकून तर बॅटिंगसाठी आपण इथं लगेच आपण तयार राहायचं आहे बॅटिंग करण्यासाठी. पुढच्या सामन्यात मोठा गाव संघाला जर खेळाडू कुठे गेले असेल तरी आपल्या संघामध्ये आपण जिथे संघ थांबला तिथे यायचं आहे. सगळं 10 फलकाते आपण 12 धावा आपण पाहू शकता. प्रशांत पाऊस थोडासा थांबल्यानंतर बघा गरम किती आपल्याला वातावरण बघायला मिळतं. महेंद्र अचानक उंच गेलाय, खूप उंच गेलाय, पायचा झेल होतोय का यावेळेला. प्रल्हाद आलाय, झेल ड्रॉप होतोय. सचिनला यावेळेला झेलची संधी होती, सचिन आले होते बॅकिंगला.
खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते, पण झेलचं आपण झेल होत नाही आणि झेलचं रूपांत झेल सुटल्यानंतर दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. आपण बघू शकता यावेळेला अडवली संघाच्या माध्यमातून धावसंख्या 14 धावा. प्रवीणला जीवदान मिळालंय, मिड विकेटला झेल सुटला गेलाय. चांगली गोलंदाजी करतोय महेंद्र देखील. महेंद्र तो प्रवीण चेंडू पुन्हा बॅटना ऑन साईडला खेळायचा होता, व्यवस्थित चेंडू मिडल होत नाही. चेंडू जातो पॉईंट क्षेत्रामध्ये, एक धाव कम्प्लीट केली आहे. दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता यावेळेला. 16 धावा करा, 36 धावांचं लक्ष आहे. अजूनही 20 धावांची गरज आहे. अजून या षटकातील चेंडू बाकीचा विचार केला, एक चेंडू बाकी म्हणजे 13 चेंडू आणि आपण बघितलं तर 20 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. जर झेल पकडला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला, दोन धावा देखील मिळाल्या नसत्या. महेंद्र गोलंदाजी मार्क साईडला, प्रवीण चांगली बॅटिंग करतोय. प्रवीण आणि सुनील साईडला पूल केलाय. प्रल्हाद आहे यावेळेला, जेल ड्रॉप. दोन 10 मिनिटात सचिन काळन पुन्हा एकदा स्लीप होत आहेत. मला कळत नाही की सचिन काळन का पडतोय मैदानात. संख्या 2 ने वाढते, संख्या 10 फलकते आपण पाहू शकता यावेळेला. 18 धावा येणारे, आपण बघतो 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होत नाही आजच्या संघाकडून. नितीन काळन जरा कोच आपण बोलले तर केशव काळनला लक्ष द्यावं लागणार आहे. एकच आपण तर सचिन काळनकडे चेंडू येत नाही तरी सचिन काळन पडतोय. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी केली महिंद्राच्या षटकात. 3 झेल सुटले गेले आहेत आणि विपक्ष संघाला त्याच्या धावा मिळत. 3 झेल सोडल्यानंतर 6 धावा मिळत बोनसच्या स्वरूपात. प्रवीण देखील बाद झाला असता, आपण सुनील देखील बाद झाला, पण आता ती जोडी मात्र मैदानात आहे. गोलंदाजी मार्क होते तर राम पाडील, ज्याने चांगली बॅटिंग केली होती, त्याचा इथून चांगली गोलंदाजी करतो का. अजूनही कमबॅक करू शकतो आजच्या संघ जर या षटकात विकेट टेकिंग गोलंदाजी केली आणि जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकले तर वापसी करू शकतोय. राम गोलंदाजी मार्कवर सायकला सुनील. चेंडू खूप चांगला होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती पंचाकडे पाहिलं जात आहे. रक्षक यावेळेला थोडासा अपील करतोय. श्याम राब आणि श्याम दोन बंधुराज आहेत. समीकरण बदलतंय. येणारे 11 चेंडू 18 धावांची गरज आहे. राम पाटील गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला सुनीलला आपण पाहू शकता. चेंडू चेंजापे सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. अशाच प्रकारची गोलंदाजी करणं फार गरजेचं असेल अजदे संघाला सामना जिंकायचा असेल तर. 10 चेंडू 18 धावांची गरज आहे. राम गोलंदाजी मार्कवर सायकलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. सुनील सुरेख गोलंदाजी, काय गोलंदाजी केली जाते बघा यावेळेला. फक्त ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये फक्त राम पाटील चेंडू फेकतोय आणि त्याचा फलस्वरूप आपण इथे डॉट चेंडू जात आहेत सातत्याने. आता 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं यष्टी रक्षण बघायला मिळतं. एक बंधुराज गोलंदाजी करतोय तर दुसरा बंधुराज यष्टी रक्षण चांगलं करतोय. राम गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सुनीलला. आतापर्यंत 3 चेंडू डॉट फेकले आहेत. येणारे 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं समीकरण. चेंडू या वेळेला आपण बघतोय लाईन पावी लागणार आहे. पंच वाईड चुकून करतायत. 9 धावांनी भर, धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता यावेळेला. एक ने पुढे सरकते, धावसंख्या 19 येणारे. आपण बघितले तर चेंडू बाकी अजून 9. सुरेख गोलंदाजी यावेळेला एच आणि फलंदाज बाद. काय गोलंदाजी केली राम पाटीलने. अजूनही आपण बघतो 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम. कारण सचिनने त्याच्या क्षेत्ररक्षकांना मगाशी सांगितलं, मॅच मध्ये आहेत, मॅच सोडायची नाहीये, हे स्पिरिट आहे, हे आपण स्वतःवरती आत्मविश्वास आहे. आणि सचिनने आत्मविश्वास आपल्या खेळाडूंना देखील दिला आणि तिथून मात्र चांगली गोलंदाजी केली. बॅट्समन नेम्स राजेश येतोय. येणारे आपण बघितले तर 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. काय मॅच बघा बघायला मिळते जबरदस्त. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. अजदे पक्ष अडिवली. राम पाटीलचं मी कौतुक करेल. सायकल राजेश
लॉफ केला यावेला चेंडू जातो मिड विकेट सिंग मारच्या पार चुकीचा चेंडू फेकला फुल टॉस दावत दिली होती ती दावत कबूल केले यावेला राजेशनी षटकाने धावसंख्या 10 फलकात्या पण पाहू शकता यावेला 25 धावा अजून 11 धावांची गरज आहे 7 चेंडू 11 धावा हा चेंडू फार महत्त्वाचा असणार आहे राम गोलंदाजी मार्कस टाकला राजेश सुरे गोलंदाजी यावेला म्हणता येणार नाहीये पंच वाईट चिकून करतायत अवंतर धावेने भर धावसंख्या 10 फलकात्या पण पाहू शकता यावेला 26 धावा आता येणारे 7 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे सामना बॅलन्स आहे इथून कोणताही संघ जिंकू अजदे की अडवली हा चेंडू उंच गेलाय पायथा जेल होतोय का रवींद्र कारण जेल खाली आलाय जेज करतोय दोन धावा इथे पूर्ण होत आहेत धावसंख्या 10 फलकात्या पण पाहू शकता 28 षटक संपलाय येणारे आपण बोलले तर 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे षटकाराला उपयुक्त षटकाला राजेशच्या बाण रामने चांगली गोलंदाजी केली होती पण तो एक चेंडू त्याने फुल टॉट टाकला आणि राजेश त्याच्यावर मात्र आपण होतो प्रहार करतोय मोठा फटका दाखवतोय मिड विकेट सीमारच्या पार त्या चेंडूला फेकून देतोय 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे सामना इथून जिंकणार कोण अडिवली 40 प्लस की अजदे 40 प्लस थोडीशी शॉर्ट ऑन स्वीट मीटिंग केली जाते कुण गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचंय कुणाला आमंत्रित केलं जातंय सचिन कळण रफ्तार का सौदागर येतो यावेळेला सचिनने जर सामना जिंकून दिला तर अजदे गावचे आपण झेल 4 सुटले नसते तर पण जर त्याला क्रिकेटमध्ये बिलकुल स्थान नाहीये सचिन कळण एक वेगवान गोलंदाज आहे पण आज मात्र शॉर्ट रनअपनी गोलंदाजी करतायत सायकल फलंदाज आपण पाहू शकतो यावेळेला प्रवीण प्रवीण आणि राजेशला चांगली बॅटिंग करावी लागणार इथून 8 धावा कंप्लीट कराव्या लागणार आहेत पंच वाईड चिखून करतात दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये येणारे आपण बघतोय 6 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे सामना खूप चांगला बघायला मिळतोय अजदे विपक्ष अडिवली पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सचिन काळन गोलंदाजी मार्कवर साकला प्रवीण हा चेंडू ऑन साइडला फेकून देतोय चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमार पार षटकार धावांची आपण बोलली तर धाव संख्या इथे बरोबर होते स्कोर लेवल एक धावेची गरज आहे चांगली बॅटिंग करतोय प्रवीण सचिन या क्षेत्राने अडिवली संघ विजय ठरतो विजय संघाचे अभिनंदन या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल अजदे संघाला धन्यवाद देतोय अजदे संघाने चुका केल्या आणि त्या चुकांमुळे त्यांना पराभव पत्करावा लागलाय या सामन्याचा मार द मॅच नो डाऊट ज्याने खूप चांगली कामगिरी केली गोलंदाजी करताना आपण 5 धावा आणि बॅटिंग करताना तब्बल धावा कुठल्या आहेत तुमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 18 धावांचं योगदान दिलंय तर प्रवीण या सामन्याचा मार द मॅचचा मान घरी जबरदस्त बॅटिंग केली नितीन कळण देखील थोडस टेन्शन मध्ये होतं पण त्यांना माहिती संघ कोणताय जिंको हरो जिंको जर झेल सुटले नसते तर सुधीर शिरार यांना विनंती करतो.